नमस्कार, मी सचिन चव्हाण, एमसीएन न्यूज जालना बातमीपत्रात आपल्या सर्वांचं स्वागत। या बातमीपत्राचे प्रायोजक आहेत संजीवनी मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल, आपल्या आरोग्याची संजीवनी, द स्किल टू हील, द स्पिरिट टू केअर। वरद इलेक्ट्रॉनिक्स अँड फर्निचर, एसी, डी फ्रीजर आणि वॉटर कूलरचे माहेर घर, भव्य शोरूम आता नव्या स्वरूपात। नागरेज मसाले, अस्सल मराठमोळी गावरान चवीसाठी नागरेज मसाले आपल्या जवळच्या किराणा दुकानात उपलब्ध। आणि यशोदा हॉस्पिटल, प्रसूतीगृह, बाल रुग्णालय, वंध्यत्व निवारण आणि सोनोग्राफी सेंटर। किराणा दुकानातून 1.25 लाखाचा गुटखा जप्त करत कदीम जालना पोलिसांनी जुना जालना भागात कारवाई केली आहे। पोलीस निरीक्षक सिद्धार्थ माने यांच्या पथकाने ही कारवाई केली आहे। जुना जालना भागातील गणपती गल्ली येथील नंदकिशोर अरुण गोगडे यांच्या मालकीच्या अन्नपूर्णा माता किराणा दुकानावर सोमवारी कदीम जालना पोलिसांनी धाड टाकली। यावेळी या दुकानात शासनाने प्रतिबंधित केलेल्या विविध कंपन्यांचा सुमारे 1,15,000 रुपयांचा गुटखा आढळून आलाय। पोलिसांनी संपूर्ण गुटखा जप्त केला। या प्रकरणी किराणा दुकाना मालक नंदकिशोर गोगडे याच्या विरुद्ध कदीम जालना पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आलाय। ही कारवाई पोलीस निरीक्षक सिद्धार्थ माने, पोलीस उपनिरीक्षक नांदेव नागरे, सहाय्यक फौजदार कैलास जावळे, पोलीस अंमलदार सदा राठोड, बाबा गायकवाड, जारवाल आदींनी वरिष्ठांच्या मार्गदर्शनाखाली केली आहे। आमदार कैलास गोरंट्याल यांनी मराठा आरक्षणासाठी मनोज जारंगे यांच्या आंदोलनाला पाठिंबा दिला होता, त्यामुळे त्यांच्यावर ओबीसी समाज नाराज आहे। शिवाय त्यांनी मराठा आणि ओबीसीत भांडण लावल्याचं काम केलं असल्याचा आरोप वंचित बहुजन आघाडीचे जालना विधानसभाचे उमेदवार डेव्हिड घुमारे यांनी केला आहे। जालना विधानसभा निवडणुकीच्या रिंगणात शिवसेनेकडून अर्जुन खोतकर आहे, तर काँग्रेस पक्षाकडून विद्यमान आमदार कैलास गोरंट्याल आणि वंचित बहुजन आघाडीकडून वंचितचे जिल्हाध्यक्ष डेव्हिड घुमारे देखील मैदानात आहे। त्यातच आता एकमेकांविरुद्ध आरोप प्रत्यारोप सुरू झालेत। डेव्हिड घुमारे यांनी आज विद्यमान आमदार कैलास गोरंट्याल यांच्यावर टीका करत ओबीसी आणि मराठा समाजात भांडण लावल्याचे काम केले, शिवाय यांच्यावर ओबीसी समाज नाराज असल्याचा आरोप देखील केलाय। सर, मनोज रांगे पाटील यांनी काल निवडणुकीच्या मैदानातून यूटर्न घेतलाय। त्यांनी न्यूट्रल राहण्याची भूमिका घेतली आणि तसं मराठा समाजाला आवाहन देखील केलंय। आता तुम्ही जालना विधानसभेतून मैदानात आहात, एकीकडे अर्जुन खोतकर जे की मराठा उमेदवार आहेत आणि दुसरीकडे कैलास गोरंट्याल जे की नॉन मराठा उमेदवार आहेत, यांच्याशी आता कशी डील करणार आहात, तुम्हाला काय वाटतं? वंचित बहुजन आघाडीच्या वतीनं मी मैदानात आहे। मला काल सिम्बॉल मिळालं, माझं सिम्बॉल गॅस सिलेंडर आहे आणि आनंदाची बाब आहे की जरांगे पाटील त्या ठिकाणी निवडणूक लढण्यापासून थांबलेले आहेत, नाहीतर जरांगे पाटील यांचा उमेदवार आणि माझ्यातच त्या ठिकाणी फाईट झाली असती। परंतु आता माझी फाईट ही या दोघांबरोबर दिसतच नाही आहे। मी मोठ्या मताधिक्याने त्या ठिकाणी विजय होताना मला त्या ठिकाणी परिस्थिती दिसती आहे, कारण मराठा समाजाचा आरक्षणाचा लढा सुरू असताना जरांगे पाटील यांनी आताचे जे मराठा उमेदवार आहेत आणि शिवसेनेचे उमेदवार आहेत यांच्या विरोधामध्ये ते सातत्याने ताल ठोकत आहेत। या सरकारच्या विरोधामध्ये जरांगे पाटीलांची भूमिका आहे। जरांगे पाटलांना मराठा समाजाने आरक्षण या ठिकाणी जी सरकार आहे शिंदे सरकार यांनी दिलं नाही आणि म्हणून गरीब मराठा त्यांच्यावर नाराज आहे। तो शिंदे गटाला त्या ठिकाणी मतदान करील असं मला वाटत नाही। आणि त्याचप्रकारे अलीकडच्या काळामध्ये मी काँग्रेसचे जे उमेदवार आहेत कैलास गोरंट्याल यांनासुद्धा जरांगे पाटलाची भेट घेताना पाहिलं। 2-4 दिवस आधी मी त्यांचं फेसबुक चेक करत होतो तर मराठा समाजाला पाठिंबा देण्याचं त्यांचं पत्र मी पाहिलेलं आहे आणि म्हणून ओबीसी समाजसुद्धा त्यांच्यावर तीव्र स्वरूपामध्ये त्या ठिकाणी नाराज आहे। यांनी मराठा आणि ओबीसीमध्ये भांडणं लावण्याचं काम त्या ठिकाणी केलं, परंतु आमचे आदरणीय नेते बाळासाहेबांनी मराठा आणि ओबीसी हा कसा राहील आणि यांचं आरक्षण अबाधित कसं राहील यासाठी त्या ठिकाणी प्रयत्न केलेला आहे। म्हणून मराठा समाज, गरीब मराठा आणि ओबीसी हा माझ्याबरोबर त्या ठिकाणी राहणार आहे असं मला पूर्णपणे त्या ठिकाणी खात्री आहे आणि म्हणून या दोघांना त्या ठिकाणी मी पराजित केल्याशिवाय राहत नाही। धन्यवाद। जालना शहर महानगरपालिकेच्या वतीने विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मतदान जनजागृतीविषयी संदेश देण्यात येत आहे। रस्त्यावर पेंटिंग काढून हा संदेश देण्यात येतोय।
विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर जालना शहर महानगरपालिकेच्या वतीने शहरातील मुख्य रस्त्यावर मतदान जनजागृती संदेश देण्यात येत आहे. यामध्ये आज महानगरपालिकेच्या वतीने गांधी चमन, शनी मंदिर, मामा चौक, छत्रपती शिवाजी महाराज स्मारक यासह विविध ठिकाणी मुख्य रस्त्यावर मतदान जनजागृती पेंटिंगद्वारे विविध संदेश देण्यात येत आहे. मतदारांनी मतदान करावे, मतदान आपला हक्क आहे, मी मतदान करणार, आय विल वोट असे विविध संदेश मतदार बांधवांना देण्यात येत आहेत. शिवसेनेचे जालना विधानसभा उमेदवार अर्जुन खोतकर यांचे प्रचारगीत नुकतेच रिलीज करण्यात आले आहे. अर्जुन भाऊ पुन्हा असे या गीताचे बोल असून अवधूत गुप्ते, स्वप्नील बांदोडकर यांनी हे गीत गायले आहे. बघूयात. बाळासाहेबांची ते जाळवानी वाघिणीच जणू दूध. त्याच दुधावर झाला या मोठा चालण्याचा हसपूत. त्याच्या दुधावर झाला या मोठा चालण्याचा हसपूत. अर गगन भेदी जाची गर्जना आणती या नवी जाग. भ्रष्टाचार्यांना फाडून खातो चालण्या चढाण्या वाघ. बघ म्हणतोय जालना विश्वास हजना. अर म्हणतोय जालना म्हणतोय जालना विश्वास हजना. अर्जुन भाऊ पुन्हा म्हणतोय जालना म्हणतोय जालना. हो चाल चौफेर याची वाणी जणू लखलखती भवानी. लढे लोकांसाठी सदा हा भगव्याचा अभिमानी. चाल चौफेर याची वाणी जणू लखलखती भवानी. लढे लोकांसाठी सदा हा भगव्याचा अभिमानी. हा मैत्र शेतकऱ्यांचा शेतकऱ्यांचा झट त्यांच्या हक्कांसाठी. बळ देई दुर्बलांना आणि दुर्जनांना काठी. शिवरायन समाजाचा पाना कणखरद्याचा कणा. बघ म्हणतोय जालना विश्वास हजना. अर म्हणतोय जालना म्हणतोय जालना विश्वास हजना. अर्जुन भाऊ पुन्हा म्हणतोय जालना म्हणतोय जालना. स्थानिक गुन्हे शाखा पोलीस आणि मौजपुरी पोलिसांनी संयुक्तरित्या कारवाई करत जालना तालुक्यातील बाजी उमरत येथील एका शेतकऱ्याच्या शेतातून सुमारे 20 लाख रुपये किमतीचा गांजा जप्त केलाय. या शेतकऱ्याला पोलिसांनी ताब्यात घेतला असून त्याच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आलाय. जालना तालुक्यातील मौजे बावी उमरत शिवारातील शेतामध्ये बद्री पवार हा शेतकरी अवैधरित्या गांजाचे पीक घेत असल्याची गोपनीय माहिती पोलिसांना मिळाली होती. त्यानुसार स्थानिक गुन्हे शाखा जालना आणि मौजपुरी पोलिसांनी बाजी उमरत येथे शेतकरी बद्री पवार यांच्या शेतावर छापा मारून पाहणी केली असता शेतामध्ये गांजाचे एकूण 30 झाडे आढळून आली आहे. पोलिसांनी या शेतातून 20 लाख रुपये किमतीचा गांजा जप्त केलाय. शेतकरी बद्री लक्ष्मण पवार यांच्या विरोधात पोलीस ठाणे मौजपूर येथे NDPS कायद्याप्रमाणे गुन्हा दाखल करून शेतकऱ्याला ताब्यात घेण्यात आला आहे. ही कारवाई पोलीस अधीक्षक अजय कुमार बन्सल आणि अप्पर पोलीस अधीक्षक आयुष नोपानी, उपविभागीय पोलीस अधिकारी परतूर दादाहरी चौरे यांच्या मार्गदर्शनाखाली, स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक पंकज जाधव, मौजपुरी पोलीस ठाण्याचे प्रभारी अधिकारी सहाय्यक पोलीस निरीक्षक मिथुन घुगे, स्थानिक गुन्हे शाखेचे अधिकारी सहाय्यक पोलीस निरीक्षक योगेश उबाळे,
पोलीस उपनिरीक्षक राजेंद्र वाघ, संजय राऊत आणि सोबत स्थानिक गुन्हे शाखेचे अंमलदार रामप्रसाद पहुरे, संभाजी तनपुरे, गोपाल गोशिक, रमेश राठोड, प्रभाकर वाघ, लक्ष्मीकांत आडेप, सागर बाविस्कर, दत्ता वाघुंडे, सतीश श्रीनिवास, इर्शाद पटेल, अक्रूर धांडगे, गणेश वाघ तसेच मौजपुरी पोलीस ठाण्याचे अंमलदार संजय राऊत, दादा हरणे, पंकज बाजळ, नितीन खरात, अविनाश मांटे, प्रशांत मस्के, प्रदीप पाचरणे, धुंडीराम वाघमारे यांनी केली आहे। याबरोबरच हे बातमीपत्र इथं संपलंय। पुन्हा भेटूया पुढील बातमीपत्रात। तोपर्यंत पाहत राहा एमसीएन न्यूज जालना। नमस्कार। एनआरजी ग्रुप इंडिया विविध सणांच्या पार्श्वभूमीवर खास आपल्यासाठी घेऊन आले आहे फक्त 39,999 रुपयातील एक स्कूटी। ना बुकिंग ना वेटिंग, यामध्ये लिथियम आयन बॅटरी सोबत नवीन आकर्षक विविध रंगांमध्ये आणि चालवायलाही दमदार असलेली इलेक्ट्रिक वाहने। तर वाट कसली बघताय, आजच आमच्या एनर्जी ग्रुप इंडिया शोरूमला भेट द्या आणि आपल्या स्वप्नातली इलेक्ट्रिक स्कूटी घरी घेऊन जा, तेही अगदी 39,999 रुपयात। आमचा पत्ता एनर्जी ग्रुप इंडिया, जोहा प्लाझा, कोटला पेट्रोल पंपाजवळ, छत्रपती संभाजीनगर रोड। आमचा संपर्क 7559340875 किंवा 9420083385। आपको कलेक्टर साहिबा के हाथों से इनामी घर मिल रहा है। आपका घर बहुत सुंदर होगा ना? अरे नहीं बेटा, हम तो बहुत छोटे आदमी हैं। चाचू डोंट वरी, मैं बड़े होकर आपके लिए और सबके लिए मजबूत और सुंदर घर बना के दूंगी। कालिका सरिया लाना मत भूलना। कालिका टीएमटी सरिया, कंक्रीट से करे मजबूत जोड़ और भूकंप संग आग से लड़कर घर को दे दीर्घायु। कालिका सरिया, मैं भूली नहीं। बेटिया आप कलेक्टर? कालिका टीएमटी, फैसला जो मजबूत हो। वरद इलेक्ट्रॉनिक्स एंड फर्नीचर, ब्रांडेड उत्पादनां से भव्य दालन। आमच्याकडे एसी, फ्रीज, एलईडी, वॉशिंग मशीन, डीप फ्रीज, सोफा सेट, कॉट, कपाट, टेबल, खुर्च्या यासह सर्व प्रकारचे इलेक्ट्रॉनिक साहित्य आणि फर्निचर योग्य दरात मिळेल। इलेक्ट्रॉनिक उत्पादने आणि फर्निचर सह लग्न साहित्य खरेदीवर विशेष सवलत देखील उपलब्ध। लग्न साहित्यावर हमखास गिफ्ट, विविध वस्तूंवर तात्काळ कर्ज उपलब्ध। एसी, डी फ्रीजर आणि वॉटर कूलरचे माहेर घर। आमचा पत्ता प्लॉट नंबर 58 शिवशक्ती ग्रीन सिटी, म्हसोबा मंदिराच्या बाजूला, नीलम टॉकीजवळ, स्टेशन रोड, जालना। संपर्क 9422725920 किंवा 9552774202। पार्टी बॉयज फॅक्टरी आउटलेट यांच्या वतीने सर्व जालनेकरांना दीपावलीच्या हार्दिक शुभेच्छा। पार्टी बॉयज फॅक्टरी आउटलेट, शर्ट, पॅन्ट, टी शर्ट आणि जीन्सचे भव्य दालन। शर्ट 399, 499, 599 आणि 650। अर्मानी ट्विल पॅन्ट साइज 28-34 पर्यंत केवळ 1050 ला 3 पॅन्ट। अर्माणी बिग साइज पॅन्ट 36-42 अगदी 599 रुपयात। अर्माणी पॅन्ट साइज 28-36 पीनट प्लेन आणि पीनट चेक्स पॅन्ट 1400 रुपयांमध्ये 3 कुर्ता सेट 350 पासून ते 1199 पर्यंत। कार्गो पॅन्ट 6 आणि 7 पॉकेट केवळ 999 रुपयात। बेल्ट 350 पासून, वॉलेट 350 पासून, शूज आणि लोफर्स अगदी 400 रुपयांपासून। पार्टी बॉईज फॅक्टरी आउटलेट,
मुंदडा टावर्स रेलवे स्टेशन रोड नियर मळमा देवी मंदिर जालना। आमचा संपर्क 8149161616 किंवा 9595776999। पार्टी बॉयज फैक्ट्री आउटलेट यांच्या वतीने सर्व जालनेकरांना दीपावलीच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा। अंकुश सरांचे प्रीमियर इंस्टिट्यूट इयत्ता 11वी 12वी नीट जेई सीटी साठी प्रवेश देणे सुरू आहे। करिअर मध्ये यश मिळवून देणारा अंकुश सरांचा पॅटर्न। २०२४ बॅचच्या विद्यार्थ्यांसाठी टेस्ट सिरीज प्रवेश सुरू। नीट जेई सीटी मार्फत जास्तीत जास्त डॉक्टर इंजिनियर घडवणारे एकमेव क्लासेस म्हणजे अंकुश सरांचे प्रीमियर इंस्टिट्यूट। तर चला आजच आपला प्रवेश निश्चित करा। आमचा पत्ता KCC बिल्डिंग आझाद मैदान कॉम्प्लेक्स SRP रोड जालना। संपर्क 9823773753। सर्व जालनाकरांना दीपावलीच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा। कैलास ब्रिगेड सेवाभावी संस्था संचलित सरदार ज्युनियर कॉलेज इयत्ता 11वी आणि 12वी कला वाणिज्य विज्ञान शाखा आजच प्रवेश निश्चित करा। आमचा पत्ता गंगापुत्र सदन आनंद नगर रेवगाव रोड जालना। कैलास ब्रिगेड सेवाभावी संस्था संचलित लिटिल एंजल्स इंग्लिश स्कूल नर्सरी ते 10वी पर्यंत CBSE पॅटर्न आजच आपल्या पाल्याचा प्रवेश निश्चित करा। आमचा पत्ता गंगापुत्र सदन आनंद नगर रेवगाव रोड जालना। देशामध्ये बियाणांची निर्यात करणारे आणि भारतासह अनेक देशातील शेतकऱ्यांनी पसंती दर्शवलेली कंपनी म्हणजे सफल सीड्स आणि बायोटेक लिमिटेड। कंपनीची वैशिष्ट्ये सर्व प्रकारच्या भाज्यांची उत्कृष्ट बियाणे, तरबूज खरबूज यासारख्या फळांची दमदार बियाणे, कापूस तांदूळ मका बाजरी सूर्यफूल सोयाबीन ज्वारी यासह अनेक पिकांच्या विश्वासार्ह बियाणांचे माहेर घर सफल सीड्स आणि बायोटेक लिमिटेड जालना तर्फे सर्व नागरिकांना दीपावलीच्या हार्दिक शुभेच्छा।